महाराष्ट्र 77,283 मंदिर, महाराष्ट्र ही मंदिराची भूमी, आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त, शिवकाळात मंदिराचं वैभव परतलं, दगडी बांधकाम असलेली मंदिर, मंदिरामुळे इतिहासाची ओळख, मंदिर आपला सांस्कृतिक वारसा, भारतात सर्वाधिक मंदिर हे महाराष्ट्रात आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे। महाराष्ट्रात 77,283 मंदिर आहेत। सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तिथे सर्वाधिक परकीय आक्रमण झाले आहेत। महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं दर्शन होतं। वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहे। त्यासोबत पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे प्रसिद्ध मंदिर आहे। मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष्य केलं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं। त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिर पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं। महाराष्ट्रातील मंदिर ही स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे। काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचं लक्ष वेधतात। हा दगड मजबूत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात, पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचे कैलाश मंदिर होय। नागर, द्रविड आणि बेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत। उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत, तर द्रविड शैलीतील मंदिर दक्षिण भारतात आढळतात। तसेच दोन्हीचे मिश्र स्वरूप बेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं। थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचे काम करतात। राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो, संस्कृतीत कला महत्वाची असते। प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो। म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल।